आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे बाबा ऐकतोयस ना रे, आवाज ऐकायला येतोय ना रे तुला माझा. राणा अरे तूच तर मला म्हणत होतास ना काका आपण आपले स्वतःचे क्लासेस सुरू करूया बघा खूप छान चालतील म्हणून. तो बँकेचा मॅनेजर तुमचे क्लासेस कसे चालणार नाही त्याविषयी माझ्या मनामध्ये भीती भरत होता तेव्हा तूच तूच तर मला उभारी दिली होतीस ना रे. आता आता आपण आपले क्लासेस सुरू करतोय. हो आपल्या वाडकर क्लासेसचे सगळे बॅनर सुद्धा आलेत माहितीये का तुला. अरे काय काय छान डिझाईन निवडलेस रे तू, खरंच मला खूप आवडले खूप आवडले. आता लवकरच आपले क्लासेस आपण सुरू करतोय. मला तुझा हातभार लागेल रे राणा. हा बाकी सगळे मदतीला आहेत रे, पण तू कस तू माझ्या हाताखाली असलास ना की कामं कशी सगळी पटापट होतात माझी. हो हो माझ्या मदतीला असशील ना रे तू. हे बघ हे क्लासेस सुरू व्हायच्या आधी मी तू परत येण्याची वाट बघतोय राणा. परत येशील ना रे. माझ्या वाकलेल्या खांद्यांना तुझ्या आधाराची गरज आहे रे राणा. त्या काकाची एवढी इच्छा पूर्ण करशील ना रे बाबा. ए राणा तू बोललास रे बोल. ए मुक्ता प्रयत्न कर पुन्हा एकदा प्रयत्न करून बघ राणा. ए अरे बोल ना रे काहीतरी बोल बाबा. काय झालं? अगं आता मी खिडकीतून त्याच्याशी बोलत होतो ना त्याने तो हात हलवायचा प्रयत्न केला होता. तो हात हलवून काहीतरी बोलत होता. तो सांगायचं होतं त्याला काहीतरी. अहो अहो काय बोलायचंय बोला तुम्ही. ऐकतोय मी बोला. अहो ए राणा बोल. अगं नाही खरंच खरंच त्याने हात हलवायचा प्रयत्न केला होता. मी माझ्या डोळ्यांनी बघितला. ए राणा बघा त्याच्यासमोर मला असं खोटं पाडू नकोस. पुन्हा एकदा हात हलवून दाखव. हात हलवणार रे बाबा. बाबा नाटक करताय तुम्ही. हा मला फसवताय रुंडा. मग काय हे असं नाटक करून तुम्ही यांच्याशी बोलायला आला असणार माहितीये मला. अगं मी कशासाठी असं खोटं बोलेन. का बोलेन मी असं खोटं. अगं खरंच त्याने हात हलवायचा प्रयत्न केला. हालचाल केली होती पण आता नाही करत आहेत ना. नाही करत आहेत बघा तुम्ही. जा तुम्ही रूमच्या बाहेर जा. बोला ना काय बोलत होता तुम्ही. हा
मला खात्री आहे बाबा खोटं बोलत नव्हते. तुम्ही नक्की बाबांशी काहीतरी बोलला असणार. मला काही माहिती नाहीये का तुमचं आणि बाबांचं नातं आपल्या नवरा बायकोच्या नात्यापेक्षा कैक पटीने घटतंय. माहितीये मला त्यांच्याशी बोलता तुम्ही. हा माझ्याशी बोलायला काय होतंय मी ऐकते ना सगळं. बाबा काय हो काय झालं पुता. अग मी मगाशी राणाशी बोलत होतो ना तो त्याच्या हाताची हालचाल झाली. अग खरं सांगतो तर त्याला ना त्याला आपल्याशी खूप काही बोलायचं असेल. आकाशराव तुम्हाला सांगतो हा राणा आहे ना माझ्याशी पुरेपूर छळवणूक करतोय. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरं कोणी आलं की लगेच शांत बसतो. तो खूप काही बोलायचंय आपल्याशी. आपली आपली ही सगळी भांडणं आहेत ना ती सगळी बघत असेल तो. वृंदाचं बोलणं वागणं सगळं ऐकत असेल बघत असेल. आपल्याला ओरडायचं असेल त्याला समजवायचं असेल. आपली ही जी काही धडपड सुरू आहे ना त्यासाठी त्याला मदतीला धावून यायचं असेल. त्याची सगळी शक्ती पळाला लावून एकवटून तो आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल. पण देवा देवा माझ्या राणाला शक्ती दे रे बाबा शक्ती दे. झाला मला माहितीये त्याच्या मनात खूप सारा गोंधळ सुरू असला चलबिचल सुरू असणार त्याच्या मनामध्ये. त्याच्या भोवती नियतीने हे जे काय हातबल त्याच सगळं चक्रव्यूह आखून ठेवलंय. ते भेटून त्याला लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचू दे रे देवा. माझ्या आयुष्यातले सगळे जे काय उरले सुरले दिवस असतील ते तू घेऊन टाक. माझा प्रत्येक क्षण घेऊन टाक. पण माझ्या राणाला त्याच्या पायावर लवकरात लवकर उभा कर रे देवा. लवकरात लवकर उभा कर. या सगळ्यातून माझी सुटका होणं कठीण आहे का समीर. हे बघ थोडा वेळ लागेल पण मी मी तुला या सगळ्यातून नक्की बाहेर काढेन ट्रस्ट मी. काय करणार आहे जमणार आहे का तुला हे सगळं. या सगळ्यातून सुटणं शक्य नाहीये का. आता पोलीस म्हणतायत ते काही चुकीचं नाहीये. मी त्या राणाला मारायला गेलो नसलो तरी त्याच्या घरी गेलो होतो आणि इथेच माझं चुकलं. त्याचा फायदा त्या वृंदाने घेतला असेल नसेल मला माहित नाही. पण मी हे सिद्ध नाही करू शकत. माझ्याकडे पुरावा नाहीये. अरे पण तुला माहितीये ना तू काही केलेलं नाहीयेस. मग काहीतरी पुरावा नक्की सापडेल ज्याने आपण सिद्ध करू शकू की या सगळ्यात तुझा हात नाहीये. समीर हे बघ नीट विचार करून सांग तुझा कोणावर संशय आहे का. तुला काय वाटत की कोण असेल या सगळ्यामध्ये. या जगात फक्त एकच माणूस आहे जो माझ्या मरणावर टपलाय सत्यशी माझा सगळ्यात मोठा शत्रू. हे सगळं घडवण्याची ताकद फक्त त्याच्यात आहे. चार माणसांना घेऊन राणाला मारणं
त्यात मला अडकवणं हे सगळं फक्त आणि फक्त सत्यशील करू शकतो. या सगळ्या मागे खरंच जर का सत्यशील असेल ना तर तो स्वतः कबूल कर. तो हे सगळं कधीच कबूल नाही करत. करे त्याला कबूल करावं लागेल. जावे नाही आले बाई अजून. नाईट शिफ्ट होती का काय त्यांची? काय शिफ्टा बिपटा मला काही कळतच नाही बाई. कोणी आहे का घरात? कोण आहे? आजी किराणा सामान आणलंय. नाही आजी जरा चांगलं वागायला लागले तर चेहऱ्यावर काय सुरकुती आल्या का रे बाबा माझ्या. काय काय म्हणाल? नाही काही नाही. काय आणलं? आणलं सामान. ताई ते पैसे द्या आधी. हा संध्याकाळी देते ना. अहो नाही ते मालकच म्हणाले आधी पैसे घे आणि मग सामान दे म्हणून. बाई दारात किराणा घेऊन उभा आहे. आगाऊ पडा मग बाई याचा. अरे मी म्हणाले ना देते. आम्ही का पैसे नाही बुडवणार. मग काय तर थोडं एक दोन दिवस पुढे मागे होत पण देणार नक्की देणार. आता मालकच नाही म्हणाले तर मी तरी काय करू. आणि गेल्या महिन्याचे पण थकलेच आहेत ना पैसे. आणि मालकच म्हणाले आधी पैसे घे आणि मगच माल दे म्हणून. आहेत का पैसे? राहू दे निघतो मी. मालक पण ना उगाच सेलपाटे घालायला लावतात. अरे गुड्डी तुझ्याकडे थोडे पैसे असतील तर देशील का? नाही ग पैसे म्हणजे या महिन्यात जरा खर्च झालेत सगळे पैसे. खर्च झाले बाई? सगळे पैसे खर्च झाले. कसे ग गुड्डे? तर मैत्रिणीचे पडदे घरी मागवलेस त्याचे पण पैसे तूच दिलेस का बाई? अग कस गुड्डे एकतर समीर खर्चाला पैसे देत नाही अग घरामध्ये. उपासमार करायची का आपण? सगळे पैसे कसे खर्च केले तू सांग मला. आई माझे पैसे मी कमवलेले पैसे मला हवं तिथे मी खर्च करेन. तू का विचारतेस मला? मी नाही विचारायचं. कोण विचारणार मग? काय रे किराणा घेऊन चाललास? हो तुमच्या घरच्यांनी पैसे दिले नाही म्हणून घेऊन चाललोय. अरे मग दारातून अशा भरलेल्या पिशव्या घेऊन जाणार का? मालक म्हणाले. ठीक आहे किती झाले? 4000. आता तुम्ही कमवायला लागलात का नाही मग घर खर्चाला थोडासा हातभार नाही का लावायचा गुड्डे? कसे असे पैसे खर्च केले सगळे? अगं माझा स्वतःचा पैसा आहे मी हवं तिकडे खर्च करेन ना. तुला काय करायचं? एकदा खर्च केला तर काय एवढं बोलून दाखवतीये? यादी नाही दिलेत मी घरात पैसे? दिलेत की नाही दिले? मी काय घरातल्या सगळ्यांची पोट भरायचा ठेका घेतलाय आता? भांडू नका. मी आणलाय किराणा. बाई सावे बापू तुम्ही कशाला आणलात किराणा? आई हो राहू द्या. आजवर कधी कुटुंबाचा भार घेतला नाही मी पण आता घेऊ शकतो. अगदीच कमी पगार नाहीये मला आणि तुम्ही सोडून माझं दुसरं कुटुंब तरी कुठे नाही का? आणि ओवी काहीही लागलं तर हक्काने सांगत जा. नील मी नाही राहू शकत तुला भेटल्याशिवाय.
थांबलीस का ना मोकळेपणाने का? मी डिस्टर्ब करणार नाही तुला। ये ना मॅडम, तुम्ही आपल्याला इथे कशाला बोलवलं? माझं काम होतं तुझ्याकडे। आपल्याकडे? हो। आता आपल्याकडे काय काम तुमचं? सांगते, बस ना। अरे बस बस प्लीज। समीरला अरेस्ट झाली आहे ना? हां, ते कळलं आपल्याला। नाही, पेपर वाचतो ना आपण। लई बेकार झालो, एमडी राणासारख्या माणसाला हॉस्पिटलला पाठवलं। बरबाद झाली हो लाईफ चांगल्या माणसाची। एमडी त्याच्यासारख्या माणसाला मारून खूप वाईट केलं हो समीरने। तुला खरंच असं वाटतं समीरने राणाला मारलं असेल? आता दुनिया सांगते त्यांनी मारलं, आपण कुठे होतो बघायला? मारलं पण असेल। नाही म्हणजे पोलीस तसं सांगतायत म्हणजे तसंच झालं असेल। तू ओळखत असशील ना त्यांना? कुणाला? ज्यांनी राणाला मारलं त्यांना, आणि ज्याने त्या माणसांना पाठवलं त्यालाही। हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? आपल्याला फक्त एवढंच माहितीये की राणाला मारायला समीरच गेला होता। की समीरने मारलं राणाला? हां, म्हणजे पोलीस तसंच सांगतात ना। बघ, नीट विचार कर। या नोटा नाही आहे, विटामिन्स आहेत। याने डोक्यावर ताण देऊन महत्वाचं सगळं आठवणं सोपं जातं। नीट आठव, कोण गेलं होतं राणाला मारायला? समीर तर नक्कीच गेला नव्हता। आठवलं, आठवलं सगळं। समीरने राणाला मारलेलं नाहीये। मग कुणी मारलं? ते नाही माहित आपल्याला। आठवेल, सगळं आठवेल।
म्हणजे मॅडम ती माणसं आपल्याला माहिती आहेत पण आपण पुढे काही सांगू शकत नाही. मॅडम आपण सांगितलं ना आपण नाही सांगू शकत. व्यवहारात कच्चा आहेस तू. फायद्याचा सौदा घाट्यात बदललास. ठीक आहे, आता तुलाच जर पैसे नकोयत तर माझा नाईलाज आहे. सांगतो सगळं सांगतो. कुणी मारलं राणाला? सत्यशील साहेबांनी. गुड. हा पण मॅडम आपण पोलिसांना काही सांगणार नाही आणि कोर्टातही जबाब देणार नाही कारण याच्याशी आपला काहीही संबंध नाही. कोर्टात जबानी द्यायची नाहीच आहे तुला. फक्त मी सांगेन त्या माणसांसमोर हे बोल. कोणासमोर?